नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की किती टफ झालेलं आहे कॉम्पिटिशन आजकाल गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी। मात्र अशातही अनेक डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट भरती होत असते, कोणत्याही प्रकारची परीक्षा न होता। आज अशाच प्रकारचं एक नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। चला तर मग सुरू करूया मित्रांनो। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे जॉब रिलेटेड अनेक नोटिफिकेशन्स तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। तर बघा मित्रांनो, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच ITI भरती होत आहे मित्रांनो। टोटल 110 जागांसाठी भरती आहे। कोणकोणत्या पदांसाठी भरती होत आहे बघा, तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रेनी ह्याच्या 60 जागांसाठी भरती होत आहे। त्याचवेळी ट्रेनी टेक्निकल असिस्टंटच्या 50 जागांसाठी, अशी टोटल 110 जागांसाठी भरती होत आहे मित्रांनो। ही भरती जरी ट्रेनी पदासाठी होत असेल तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। शैक्षणिक पात्रता बघा, पद क्रमांक 1 जे आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, यासाठी काय बघा, 60 गुणांसह इंजिनिअरिंग पदवी असावी तुमच्याकडे। कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये असेल तर अप्लाय करू शकता बघा, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन, इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन, IT, तसेच केमिकल, कॉम्प्युटर सायन्स किंवा मेकॅनिकल, या कोणत्याही डिपार्टमेंटमधली तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। तसेच 60% क्रायटेरिया हा ओपन आणि OBC आहे, त्याचवेळी SC ST 58% क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। पद क्रमांक 2 जे आहे ट्रेनी टेक्निकल असिस्टंटच्या 50 जागांसाठी बघा, 60 गुणांसह इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे तुम्हाला सिव्हिलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन किंवा IT, केमिकल सायन्स, तसेच कॉम्प्युटर सायन्स व मेकॅनिकल, या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुमचा डिप्लोमा असेल 60% ओपन आणि OBC त्यांनी 60% क्रायटेरिया ठेवलेला आहे। त्याचवेळी SC आणि ST तसेच अपंगसाठी 58% क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पदां जरी ट्रेनी पदे असली तरी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता, कारण ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतात, त्यामुळे तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे इनहँड ती खूप चांगली असणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता। वयाची आड बघा मित्रांनो, ओपनसाठी पद क्रमांक 1 28 वर्षापर्यंत आहे, त्याचवेळी पद क्रमांक 2 30 वर्षापर्यंत आहे ओपनसाठी। SC ST आणि अपंगसाठी 5 सूट आहे, त्याचवेळी OBC 3 सूट आहे दोन्ही पदांसाठी। फी बघा, SC ST आणि अपंगला कोणतीही फी नाही। पद क्रमांक 1 ओपन आणि OBC 300 फी आहे, तसेच पद क्रमांक 2 100 फी आहे। नोकरी ठिकाण जे असणार आहे तुमचं ते मित्रांनो बेंगलोर या ठिकाणी तुम्हाला हा जॉब लोकेशन असणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 सप्टेंबर 2018। तसेच अर्जाने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून त्याची प्रिंट काढून अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची आहे। त्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 27 सप्टेंबर 2018। या तारखेच्या आतच तुमचा फॉर्म तिथे पोहोचला पाहिजे। अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता बघा, पद क्रमांक 1 डेप्युटी जनरल मॅनेजर ITI लिमिटेड, रजिस्टर्ड कॉर्पोरेट ऑफिस, ITI भवन, दूरवाणी नगर, बेंगलोर, 560-016 या पद क्रमांक 1 या पोस्टाने पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत पोस्टाने। त्याचवेळी पद क्रमांक 2 डेप्युटी जनरल मॅनेजर HR NS&M ITI लिमिटेड, नेटवर्क सिस्टीम युनिट F100, दूरवाणी नगर, बेंगलोर, 560-016 या ठिकाणी पत्त्यावर तुम्हाला अर्जाने प्रिंट काढून अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो। नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहेत मित्रांनो, त्यामुळे नक्कीच तुम्ही जर यासाठी क्वालिफाय असाल किंवा तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना नक्कीच तुम्ही यासाठी एन्करेज करू शकता या पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी, किंवा कारण जे फॉर्म आलेले असतात त्यांच्याकडे ते खूप कमी असतात मित्रांनो, कारण खूप कमी लोकांना याबद्दल माहीत असतं। म्हणूनच मित्रांनो मी तुमच्याकडे हा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तसे तुम्हाला काही कमेंटमध्ये डाऊट असतील तर नक्कीच विचारू शकता, मी त्यांचा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तसेच मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असे जॉब रिलेटेड अनेक नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। धन्यवाद।